पंचवटी परिसराला धार्मिकतेचं माहेर घर म्हटलं जातं पण आता या माहेर पंचवटी पोलिसांनी जणू या गुन्हेगारांना मायेचं की काय असं आता वाटू जर नोव्हेंबर महिन्याचा विचार केला तर याच ठिकाणी चौदा नोव्हेंबरला नगरसेवक हेमंत शेट्टी हा तेथे जुगार खेळत असल्याचं आढळून आलं गुन्हे शाखेच्या पथकानं याचा जुगार अड्डा उद्ध्वस्तही केला पण आता पुन्हा या माहेर घरात पंचवटी पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू असलेला मटका अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय शनिवारी दुपारी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं ही धडक कारवाई केली आहे विशेष म्हणजे महिन्यापूर्वीच येथे धर्मादाय संस्थेचा परवाना असल्याचं भासवत जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी कारवाई करत हा धंदा समूळ उघडून टाकला होता पोलिसांच्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रगुंड परिसरातील बहुचर्चित सिद्धी टॉवर इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोर वर असलेल्या गाळ्यांमध्ये संशयित ठिकाणी सापळा रचला आणि अड्डा सुरू असल्याची खात्रीही केली दुपारी अचानक छापा टाकल्यानं येथे काही इसम कल्याण मेन वरळी नावाचा मटका खेळत असल्याचं निदर्शनास आले यातील या आरोपींची नावं पुढील प्रमाण चेतन बोजा पुजारी राजेश शिवप्पा भंडारी सर्जेराव केशव खजिनदार या मटका अड्डा चालवणाऱ्या संशयितांसह एकवीस संशयितांना या पथकानं अटक केली आहे संशयितांकडून रोकड मोबाईल असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अड्डा मालक संशयित दिलीप सातपुते मात्र फरार झालाय त्याच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ निरीक्षक के डी पाटील कुमार चौधरी सचिन सावंत व्ही रेवगडे दीपक पाटील जी एस केदार संजय गामने संदीप पवार जनार्दन जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे आता तर या टॉवर मध्ये गुन्हेगारांचा वावर वाढलाय खरा टॉवर मध्ये सराईत गुन्हेगारांचा वावर आहे याच ठिकाणी एका सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस यंत्रणेला आवाहन दिले याच टॉवरमध्ये जुगार मटका आणि इतर अनाधिकृत व्यवसाय खुलेआम सुरू आहेत व्यवसाय ठप्पही झालेत पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानं गुंडांची दहशत वाढत असल्याची माहिती काही व्यापारांनी दिली आहे पंचवटी परिसरात ही अवैध धंदे जोमात सुरू असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय या कारवाईनं परिसरातील अवैध धंदे सुरू असल्याचंही सिद्ध झालंय संजय हिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक